माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी मुरुगन पेरारी विलन आणि संथन या तिघांची फाशीची शिक्षा घटवून आता सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. 21 मे 1991 झालेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणी या तिघांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयानं 15 दहशतवाद्यांची फाशीची शिक्षा घटवून जन्मठेपेची शिक्षा त्यांना दिलेली होती आणि या दहशतवाद्यांप्रमाणेच आपलीही शिक्षा घटवून जन्मठेप करावी अशी मागणी राजीव गांधी हत्येतल्या या 3 दोषींनी केलेली होती. याबाबतची सुनावणी 4 फेब्रुवारीला न्यायमूर्ती पी सदशिवम यांच्या खंडपीठासमोर पूर्ण झाली आणि आज आता सर्वोच्च न्यायालयानं या तिन्ही आरोपींची शिक्षा कमी करून फाशी ऐवजी आता जन्मठेपेची केलेली आहे. एक अतिशय महत्वाची बातमी, राजीव गांधींची हत्या करणाऱ्यांना आता फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये मुरुगन आहे, संथन आहे, यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती, मात्र आता ती जन्मठेपेची करण्यात आली आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक, आमच्या प्रतिनिधी दिल्लीतल्या आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. रश्मी, सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय सुनावताना नेमकं काय काय म्हटलेलं आहे? अनुपमा, आपल्याला माहिती आहे की थोड्याच दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असंच ज्यांची जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु त्यांचा दयेचा अर्ज हा अनेक वर्ष प्रलंबित होता, म्हणून त्यांनी खूप वर्ष तुरुंगात आपलं आयुष्य काढलं आहे. अशा अनेक जणांच्या, अशा 14 जणांच्या ज्या फाशीची शिक्षेची होती ती घटवून जन्मठेप करण्यात आली होती. आज रश्मी थांबवते, थोडा वेळ संपर्कात राहा. अशाच आपल्या बरोबर सध्या उदय वारुंजीकर सर आहेत, आपण त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया. सर, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा जो निर्णय आहे फाशीच्या जन्मठेपेची शिक्षा राजीव गांधींची ज्यांनी हत्या केली होती त्यांना, या निर्णयाविषयी काय म्हणणं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं असावं? अनेक वर्षापासून भारतामधील हा जो काही फाशीच्या संदर्भातला जो कायदा होता या संदर्भामध्ये काही क्रिटिसिझम चाललेलं होतं आणि ते क्रिटिसिझम असं होतं की फाशीची शिक्षा हळूहळू जगभरामध्ये जर का रद्द होत असेल तर भारतामध्ये का ठेवताय? काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती फाशीची शिक्षा जरी अबाधित ठेवलेली असली तरी देखील फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला जर उशीर होत असेल, दयेचा अर्ज अनेक वर्षापासून पेंडिंग आहे किंवा योग्य वेळेत जर का त्याच्यानंतर पुढील कारवाई जर झालेली नसेल तर त्याचा फायदा हा जो काही शिक्षा झालेला जो माणूस आहे त्याला दिला गेला पाहिजे अशी अनेक निकालपत्र आहे. आपल्या प्रेक्षकांना माहिती असेल काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारचं अजून एक मोठं निकालपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं होतं. ते सगळं बघता याही प्रकरणामध्ये असाच प्रकारचा निर्णय होईल अशी एकूण कायदेविषयक वर्तुळामध्ये अपेक्षा होती. त्याच पार्श्वभूमीवरती आता फाशीच्या ऐवजी आजन्म जन्मठेपेची जी शिक्षा आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयानं जी काही या शिक्षेच्या अंमलबजावणीमधली जी काही कर्तव्य तत्परता असली पाहिजे त्यावर ही टीका टिप्पणी केलेली आहे. सर, दयेच्या अर्जावर निर्णय घ्यायला उशीर झाला म्हणून हा निर्णय घेतला असावा असंही काही आहे? अजून तरी निकालपत्राची प्रत उपलब्ध झालेली नाही, परंतु आपण म्हणताय तो त्यातला एक मुद्दा आहे. कारण असं असतं की ज्यांना फाशीची शिक्षा झालेली असते तो माणूस प्रत्येक दिवशी हळूहळू कणाकणानं मरत असतो अशा प्रकारचं गृहितक आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर का कुठल्याही कारणामुळे जर दयेचा अर्ज निकाली काढल्यानंतर किंवा आधी जर का विलंब होत असेल तर निश्चितचपणे सर्वोच्च न्यायालय त्याची दखल घेणं अपेक्षित आहे. म्हणजे एका बाजूला भारताच्या माजी पंतप्रधानांची हत्या जरी झालेली असली तर देखील त्यांच्या जे काही हत्यारे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो काही कायदा आहे तो देखील समान आहे आणि भारतीय कायद्याच्या समोर सगळेजण समान आहेत हे या निमित्तानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं दाखवून दिलेलं आहे. अच्छा सर, धन्यवाद एवढे सखोल तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल. उदय वारुंजीकर ज्येष्ठ कायदेतज्ञ आपल्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काय नेमका हा कायदा सांगतोय, तर राजीव गांधींची हत्या करणाऱ्यांना आता फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं आज हा आता महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. इस समस्या में किसी कैदी को स्पेसिफिक हार्म यानी के पेन टॉर्चर प्रूफ करने की जरूरत नहीं है, ये अज्यूम्ड है, ये इंडिया के लॉ की कोई रिक्वायरमेंट नहीं है और इंटरनेशनल लॉ में ऐसा कोई रिक्वायरमेंट नहीं है कि किसी को इस स्थिति में टॉर्चर प्रूफ करना होगा. टॉर्चर अज्यूम्ड है, जो आदमी फांसी के फंदे के नीचे रह रहा है वो जाहिर है कि वो आदमी बहुत परेशान होगा, बहुत मेंटली टॉर्मेंटेड होगा और इन हालात में कोर्ट ने उनका डेथ सेंटेंस कम्यूट किया है.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।